नमस्कार, मी अर्चना स्वागत करते तुमचं उमंग लाईफस्टाईल अँड ब्युटी टिप्स या आपल्या चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, तुम्हाला माहीतच आहे सध्या मी आपल्या चॅनलमध्ये स्किन केअर टिप्स सांगत आहे, ज्या स्किन केअर टिप्स खूप छोट्या साध्या सोप्या आहेत आणि तुम्ही सहजच त्या अप्लाय करू शकता। त्या स्किन केअर टिप्स तुम्ही जर व्यवस्थित अप्लाय केल्या तर तुमची स्किन थंडीताई खूप छान मऊ मुलायम राहील, आपली स्किन छान राहावी, कोरडी पडू नये यासाठी आपण थंडीमध्ये खूप सारे उपाय करतो, पण त्याचबरोबर काही चुकाही करत असतो, त्यामुळे आपली स्किन कितीही काळजी घेतली तरी खराब होतेच, कोरडी पडतेच। तर आज त्या चुका कोणत्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून त्या चुका तुम्ही टाळताल आणि तुमची स्किन छान मऊ राहील। तर त्यामध्ये चूक नंबर एक, तर आपण थंडीमध्ये आपल्याला तहान लागत नाही त्यामुळे खूप कमी प्रमाणात पाणी पितो, त्यामुळे होतं काय की आपल्या शरीरातील नको असलेले घटक बाहेर पडत नाही, आपली पचनक्रिया बिघडते आणि आपली स्किन खराब होते। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय होतं की भरपूर घाम येतो, त्यामुळे शरीरात नको असलेले घटक घामाद्वारे बाहेर निघून जातात, तसेच उन्हाळ्यामध्ये आपल्याला तहानही लागते त्यामुळे आपण भरपूर प्रमाणात पाणी पित राहतो। तर युरिनद्वारेही नको असलेले घटक शरीराबाहेर निघून जातात आणि त्वचा छान राहते, त्वचा कोरडी वगैरे पडत नाही आपली। परंतु त्या मानाने आपण थंडीत खूप कमी प्रमाणात पाणी पितो, तहान लागत नाही, मग आपण पाणी पूर्णपणे पिणं बंद तर नाही करू शकत। स्किनची काळजी घेण्यासाठी, आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्याला पाणी पिणं खूप गरजेचं आहे। तर त्यासाठी तुम्हाला तहान लागो अथवा न लागो तरी दिवसातून तुम्हाला किमान 8 ग्लास पाणी पिणं तर गरजेचंच आहे, ज्यामुळे तुमची स्किन खूप छान मऊ मुलायम राहील। तर चूक नंबर दोन, आपण काय करतो थंडीमध्ये त्वचा कोरडी पडू नये म्हणून दिवसभर त्वचा थोडीशी कोरडी वाटली की मॉइश्चरायझर लावतो किंवा काही ना काही लोशन लावत राहतो, त्यामुळे होतं काय की वातावरणातील धूळ घाण वगैरे आपल्या स्किनवर बसते, ते आपल्याला दिसत नाही पण त्याचा आपल्या स्किनवर खूप वाईट परिणाम होतो, आपली स्किन काळी पडते आणि वेगळ्याच एक रखरखीतपणा रट स्किन होते आपली। तर आपल्याला असं काही करायचं नाही आहे, दिवसभर आपल्याला मॉइश्चरायझर किंवा इतर कोणतेही लोशन लावायचं नाही। मॉइश्चरायझर किंवा लोशन आपण दिवसातून 2 वेळा अप्लाय करायचं, सकाळी आणि संध्याकाळी। आणि चूक नंबर 3, आपण थंडीमध्ये आंघोळीसाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचे साबण वापरतो जेणेकरून आपली त्वचा कोरडी पडू नये यासाठी, पण हे वेगवेगळे साबण वापरण्याऐवजी उटण्याचा जर वापर केला तर उटण्यामुळे आपल्या स्किनला छान स्क्रब पण होतं, त्यामुळे डेड स्किन पण निघून जाते आणि उटण्यामध्ये जे काही घटक असतात त्यामध्ये ऑइल असतं, त्यामुळे आपली स्किन कोरडी पडत नाही। तर थंडीमध्ये तुम्ही आंघोळीसाठी शक्यतो उटणेच वापरा, त्यामुळे तुमची स्किन खूप छान राहील आणि स्क्रबू झाल्यामुळे डेड स्किनसुद्धा निघून जाईल आणि त्वचेला छान ग्लो येईल। तर तुम्ही अशा मी सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स असतात त्या जर अप्लाय केल्या तर तुमची स्किन खूप छान ग्लो करेल। मैत्रिणींनो, मी ज्या टिप्स तुम्हाला सांगते ते खूप साध्या सोप्या असतात, तुम्ही त्या इझिली अप्लाय करू शकता आणि कोणीही करू शकता, असं नाही की तरुण पिढीच अप्लाय करू शकते, लहान मुलांवरही तुम्ही ते अप्लाय करू शकता, वृद्धांपर्यंत कोणीही अप्लाय करू शकते, त्याचं काही नुकसान तर होणार नक्कीच नाही आहे, त्याबरोबर स्किनही आपली खूप छान राहील। तर अशाच छान छान छोट्या छोट्या स्किन केअर टिप्स ऐकण्यासाठी आपल्या उमंग लाईफस्टाईल अँड ब्युटी टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।